लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना सांसद राजन विचारे ने आज नई मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और कॉन्ट्रैक्ट वर्कर्स को समान काम समान वेतन दिलाने के साथ ही कोविड में काम करने वाले चतुर्थ श्रेणी मनपा कर्मियों को विशेष भत्ता देने की मांग दोहराई। सांसद ने नई मुंबई के विविध समस्याओं के समाधान पर चर्चा करते हुए अधूरे पड़े विकास कार्यों को भी जल्द पूरा करने पर जोर दिया। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई की विविध नागरी समस्याओं को लेकर आज शिवसेना सांसद राजन विचारे ने NMMC आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात की और उनके समाधान की मांग की। चर्चा में कॉन्ट्रैक्ट कामगारों को समान काम समान वेतन देने का मुद्दा प्रमुख रहा। बताया जा रहा है कि ठेका कामगारों को समान काम के अनुसार समान वेतन देने का फैसला वर्ष 2007 से ही लंबित पड़ा है। आज इसे तत्काल बहाल करने की मांग की गई। कामगारों ने सांसद राजन विचारे से मुलाकात कर इस संदर्भ में न्याय दिलाने की मांग की। इस पर आयुक्त ने सकारात्मक निर्णय लेने का भरोसा दिलाया है। जिला प्रमुख विठल मोरे समेत कई शिवसेना पदाधिकारियों के साथ मनपा मुख्यालय पहुंचे सांसद राजन विचारे ने यहां नवी मुंबई के अधूरे विकास प्रोजेक्ट समेत विभिन्न मुद्दों के शीघ्र समाधान पर जोर दिया। आइए सुनाते उन्होंने क्या कुछ कहा। प्लॉट यह नवी मुंबई महापालिकेतील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा गेले कित्येक दिवसापासूनचा जो प्रश्न होता समान काम आणि समान वेतन आणि या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये या कोविड काळामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळेच आज महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, विविध पुरस्कार मिळाले। म्हणजे हे सर्व शेवटी या नागरिकांबरोबर जी साफसफाई ठेवणारे आमचे रात्रंदिवस काम करणारे आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे हे सफाई कर्मचारी यांना खऱ्या अर्थाने श्रेय जातं आणि म्हणून ह्या यांचे ज्या काही मागण्या आहेत, जे काही यांचे प्रश्न आहेत, ते यासाठी आज या ठिकाणी आपले कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा हे सफाई कर्मचारी आहेत, ह्या मतदारसंघामध्ये आहे आणि जेणेकरून आज या सर्व कर्मचाऱ्यांचा प्रश्न जे गेले कित्येक वर्ष सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनखाली या सुप्रीम कोर्टानेसुद्धा गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन महापालिकेने करावं यासाठी आज श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले आहेत आणि मला खात्री आहे की महापालिकेचे आयुक्त या ठिकाणी लक्ष घालतील। आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे सुद्धा या बाबतीमध्ये त्यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेले आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की ह्या बाबतीमध्ये ते निर्णय घेते। या संदर्भामध्ये आज 12 वर्ष झाले, आज या कर्मचाऱ्यांचा विषय जो आहे हा आत्ताचा विषय नाही आणि ज्यांची सत्ता होती 12 वर्ष या महापालिकेमध्ये जे पालकमंत्री म्हणून जवळ 19 ते 20 वर्ष इथे होते, ते झोपले होते, त्यांना कोणी अडवलं होतं त्या काळामध्ये। आज सरकार म्हणून आज आम्ही कल्याणचे खासदार असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मी असेल, शेवटी ह्या लोकप्रतिनिधी म्हणून शेवटी हे आमचे मतदार आहेत। सफाई कर्मचारी जे जरी कुठले तरी असतील परंतु ते आमचे मतदार आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या कोविडच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं आहेत आणि त्याचं हे योगदान घेतात, त्यांचा तो हक्क आहे आणि त्या हक्कासाठी आम्ही शिवसेना म्हणून काम करतो आहे। ह्याच्यामध्ये तुमच्या हातात तुम्ही जेव्हा 19 वर्ष ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, एक सदी प्रश्न सुटला का? 12 वर्षे झाली हा प्रश्न समान वेतन आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, जर तुमची सत्ता होती तुम्ही करू शकला नाहीत। आज आम्ही प्रयत्न करतो आहे, ते मला वाटतं यासाठी कुठलंही राजकारण न करता या कामगारांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। हा जो समान काम आणि समान वेतन हा जो विषय आहे त्याला घेऊन काही कर्मचारी जे आहेत चतुर्थ श्रेणीचे ते माझ्यापर्यंत आले, त्यांचं निवेदन मी स्वीकारलं आणि हे जे कर्मचारी जसं ठाणे लोकसभेमध्ये राहतात तसं कल्याण लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 27 गावं असेल, कल्याण डोंबिवली असेल त्या एरियामध्ये राहतात, तर तिकडचे जे हे माझे मतदार आहेत सगळे तिकडचे रहिवासी आहेत, तर त्यांना लवकरात लवकर जे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने आखून दिलेली आहे की प्रत्येकाला समान काम समान वेतनाच्या हिशोबाने त्यांचं वेतन वाढ झाली पाहिजे, वेतन मिळालं पाहिजे, या अनुषंगाने मी भांगर साहेबांशी बोललो, कमिशनर साहेबांशी बोललो
आणि त्यांनी त्याच्यावरती एक कमिटी स्थापन केलेली आहे. जी कमिटी जी आहे ते आता ऑब्झर्वेशन जे आहे ते काही दिवसांमध्ये आयुक्त महोदयांना देणार आहेत. आजची जी बैठक झाली त्यामध्ये खासदार राजनचे विचारसाहेब आणि त्याचबरोबर आमचे सगळे कर्मचाऱ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आणि शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यामध्ये आयुक्तांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे की समान काम समान वेतन जे आहे ते लवकरात लवकर कामगारांना जे आहे ते लागू करण्यात येणार आहे. असा पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचाही आहे. त्यांनाही वाटतं की बाबा ज्या कर्मचाऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम केलं अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये तर त्यांना न्याय देण्याचं काम मला वाटतं आयुक्त महोदय नक्कीच करतील. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.